श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात होळी आणि धुलवट इतकंच रंगपंचमी सणालाही महत्त्व आहे. होळीनंतर हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो. असं म्हटलं जातं की स्वर्ग लोकातील सर्व देवी देवता पृथ्वीवर रंग उधळण्यासाठी येतात. या सणाला देवपंचमी किंवा श्रीपंचमी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रंगपंचमीला विविध रंग गुलालाची उधळण केली जाते. यामुळे देवी देवता प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं. यंदा रंगपंचमी 30 मार्च रोजी आहे. हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी 29 मार्च रोजी रात्री 8:20 सुरू होईल तर 30 मार्च रोजी रात्री 9:13 समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार जे आहे 30 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. या दिवशी देवांसोबत होळी खेळण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 7:46 9:19 आहे. रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा काही आपल्या शास्त्रामध्ये उपाय सांगितलेले आहेत आणि ह्या दिवशी जर आपण हे उपाय केले तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व विघ्न सर्व दारिद्र्य हे नष्ट होतं. आणि अशा विशेष तिथीला आपल्याला आवर्जून तुळशीची सेवाही करायची. आपल्याला तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय तर होणारच आहे पण त्याचबरोबर आपल्याला 7 पिढ्या धनदौलतची कमतरता पडणार नाही. अतिशय प्रभावी असा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य कर्ज दोष अडचणी ह्या नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची भरभरून अशी प्रगती होणार आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. पौराणिक कथेनुसार रंगपंचमीच्या दिवशी श्रीकृष्ण आणि राधाने वृंदावनमध्ये होळी खेळली होती. या दिवशी पृथ्वीवर देव येऊन रंग आणि गुलाल उधळून रंगोत्सव साजरा करतात. या दिवशी गुलाल उधळल्यानंतर ज्याच्या अंगावर गुलाल पडतो त्याला देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात असं म्हटलं जातं. या दिवशी देवांना गुलाल अर्पण केल्याने आपल्या कुंडलीतील दोष दूर होतात. श्री गणेश आणि माता लक्ष्मी यांची पूजा संपत्ती आणि समृद्धीसाठी केली जाते. चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे पंचमी हा दिवस लक्ष्मीच्या पूजेला विशेष मानला जातो. उद्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. स्नान केल्यानंतर आपल्याला जे आहे श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे. कारण श्री हरी विष्णूंच्या कृष्ण अवतारामध्ये त्यांनी वृंदावनामध्ये राधाबरोबर जी आहे रंगपंचमी खेळली होती आणि म्हणूनच हा दिवस मोठ्या उत्साहाने वृंदावनामध्ये साजरा केला जातो. तर आपल्याला विधिविधानपूर्वक श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या, त्याचबरोबर त्यांना आवर्जून आपल्याला गुलालसुद्धा अर्पण करायचा. श्री हरी विष्णूंना आपल्याला पिवळा गुलाल अर्पण करायचा, त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला लाल गुलाल हा अर्पण करायचा आहे. माता लक्ष्मीची पूजा करून झाल्यानंतर जे आहे आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. हिंदू धर्मामध्ये तुळशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते, तिला जल अर्पण केलं जातं, तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो, त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही, वास्तुदोष राहत नाही, त्या घरावर माता लक्ष्मीचा अखंड कृपा आशीर्वाद हा राहत असतो. कारण तुळशी म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचंच स्वरूप आहे आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे तुळस. काही घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर बहरदार तुळस असते, पण काही घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर तुळस लावली की ती लगेच वाळते, कोंब असते. तर असं का होतं? तर त्या घरावर एखादं मोठं संकट आलेलं असतं आणि ते सर्वात पहिला जे तुळशी माता स्वतःवर घेत असते. आणि जर तुमच्या घरामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या काही गोष्टी घडत असतील तर तुम्हाला काही विशेष उपाय करण्याची फारच गरज आहे. तर हा जो उपाय आहे तो आपण उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य असेल तेव्हा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात. ह्या उपायाकरता आपल्याला फक्त एक वस्तू लागणार आहे, ते म्हणजे ऊसाचा रस. ऊस हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जर पंचमी तिथीला आपण तुळशीला ऊसाचा रस अर्पण केला तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीचे भरभरून कृपाही होत असते. तर आपल्याला काय करायचं आहे, बाजारात आता उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे सगळीकडे तुम्हाला ऊसाचा रस हा मिळणार आहे. फक्त ऊसाचा रस जो तुम्ही घेणार त्याच्या वेळात तुम्हाला एक काळजी घ्यायची की त्या रसामध्ये लिंबू किंवा मीठ वगैरे टाकलेलं नसावं. ऊसाचा रस काढल्या काढल्या तुम्हाला तो घेऊन यायचा
घ्यायचा आहे, अगदी 10 रुपयाचा ऊसाचा रस घेऊन आले तरीही चालणार आहे. तुम्हाला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे, त्यामध्ये ऊसाचा रस हा टाकायचा आहे. आता हा ऊसाचा रस जो आहे तो आपल्याला तुळशी मातेजवळ घेऊन जायचा. सगळ्यात पहिलं आपल्याला तुळशीजवळ जे धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा ऊसाचा रस जो आहे तो आपल्याला तुळशीला अर्पण करायचा आहे. पण हा रस अर्पण करायची पण एक विशिष्ट पद्धत आहे. आपल्याला झाडावर तुळशीच्या अर्पण करायचं आहे, तुळशीच्या मुळांना आपल्याला हा ऊसाचा रस जो आहे तो 7 वेळा अर्पण करायचा. म्हणजे 1 वेळा अर्पण करायचा ऊसाचा रस, ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा. पुन्हा दुसऱ्यांदा ऊसाचा रस अर्पण करायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे. असा वेळ आपल्याला 7 वेळा ऊसाचा रस अर्पण करायचा आहे आणि 7 वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे. ऊसाचा रस अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. 11 प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्यात. आता तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असेल, तुमच्या इथे तुळशीभोवती प्रदक्षिणा मारायला जागा नसेल, तर स्वतः भोवती जी आहे तुम्हाला 11 प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला हात जोडून तुळशी मातेला आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे की जर तुम्हाला धन प्राप्तीची असेल, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल किंवा इतरही तुमच्या कोणत्या इच्छा असतील तर आपल्याला तुळशी मातेला बोलायचं, तिला सांगायचं की माझ्या जीवनामध्ये असणारं जेवढं पण दारिद्र्य आहे, संकट आहेत, विघ्न आहेत, कर्ज आहेत, ते नष्ट होऊन माझी, माझ्या घराची, माझ्या मुलांची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे. अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय तो करायचा, नक्की करून पहा, खूपच प्रभावी आहे. हा उपाय केल्यामुळे आपलं रात्रीतून नशीब चमकून आपला भाग्योदय हा होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो. ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.